नागपुर शहर के सुरेश भट्ट सभागृह में भारतीय जनता पार्टी की ओर से आयोजित कार्यक्रम में हुए हादसे पर अपनी प्रतिक्रिया देते हुए पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने कहा कि इस हादसे की जांच होकर आयोजकों पर कार्यवाही होनी चाहिए। आज नागपुर मध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज सुरेश भट कार्यालयामध्ये कामगाराच्या वतीने शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आणि या शिबिरात जे आयोजित करण्यात आलं होतं भाजपा कामगाराच्या दारी अशा पद्धतीने हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं भारतीय जनता पार्टीतर्फे। आणि पत्रकामध्ये म्हटलं आहे की हे शिबिर माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्देशनानुसार हे शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि या भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या शिबिरामध्ये चेंगराचेंगरी झाली। एक महिला मृत्युमुखी पडली, अनेक महिला त्या गंभीर जखमी झाल्या, त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। मला एक समजत नाही की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शिबिर आयोजित केलं, पण हे शिबिर आयोजित करताना ज्या काही व्यवस्थित जी काही काळजी त्या निमित्तानं शिबिर आयोजित करताना घ्यायला पाहिजे होती ती कोणतीही काळजी न घेतल्यामुळे चेंगराचेंगरी होऊन महिला त्यानिमित्तानं मृत्युमुखी झाली आहे। महिलेचं नाव आहे मंजूबाई राजपूत, हे महिलेचं नाव आहे। आपल्याला माहीत आहे की कालच आपण संपूर्ण देशामध्ये महिला दिन साजरा केला आणि आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महिलांसाठी जे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं तशी त्या ठिकाणी अशी दुर्दैवी घटना घडते। हे शिबिर आयोजित करताना तिथं पाण्याची व्यवस्था पाहिजे होती, पाण्याची व्यवस्था नाही। पोलिसांचं संरक्षण व्यवस्थित तिथं ठेवायला पाहिजे होतं, पोलिसांचं संरक्षण नाही, त्याच्यामुळे ही दुर्घटना झालेली आहे। यासाठी भारतीय जनता पार्टीचे जे आयोजक आहेत ते जिम्मेदार आहेत, ते त्याच्यासाठी जबाबदार आहेत। माझी या माध्यमातून मागणी आहे की ज्यांनी हे भारतीय जनता पार्टीच्या ज्या नेत्यांनी हे शिबिर आयोजित केलं त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर 304 गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जे कामगार कल्याण मंडळाचे तो ऑफिस आहे ते बंद करण्यात आलं, ते बंद करून सर्व कर्मचारी त्या शिबिरामध्ये हजर होते। म्हणजे काल संपूर्ण ऑफिसेस चालू असताना कामगार मंडळाचं शिबिर बंद करून तिथले सर्व कर्मचारी आपल्या भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या कामगार शिबिरामध्ये बोलवायचे आणि तिथे अशा पद्धतीची दुर्घटना घडायची हे अतिशय दुर्दैवी आहे। भारतीय जनता पार्टीने शिबिर भरवायला कोणाला ना नाही, पण हे भरवत असताना व्यवस्थित काळजी घेऊन भरायला पाहिजे होतं, अशा पद्धतीची काळजी न घेतल्यामुळे ही दुर्घटना झाली आहे। याच्यासाठी भारतीय जनता पार्टी पक्ष आणि ज्यांनी आयोजन केलं ते नेते त्यानिमित्तानं दोषी आहेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहे।